शेतकरी वडील हुंडा देऊ शकत नसल्याने एकीकडे लातूरमध्ये शीतलने आत्महत्या केली असताना दुसरीकडे नांदेडमध्ये गरजू शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. एकूण 11 मुलींचे या सामूहिक विवाह मेळाव्यात थाटात लग्न लावून देण्यात आले. बळीराजा बाप हुंडा देऊ शकत नसल्याने एकीकडे लातूरमध्ये शीतल वायाळने आत्महत्या केली असताना दुसरीकडे नांदेडमध्ये शेतमजुरांच्या मुलींसाठी सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. एकूण 11 मुलींचं सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावून दिलं. विवाहबद्ध वधूवरांनी आनंद तर व्यक्त केलाच, शिवाय हुंडा प्रथेऐवजी सामूहिक विवाह मेळाव्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली. सगळ्यांनी आपल्या मराठा समाजातील तरुणांनी हुंड्याची प्रथा बंद करावी हीच माझी सगळ्यांना विनंती आहे. हुंडा बंदीमुळे आता लातूरमध्ये एका मुलींचे निष्पाप बळी झालेला आहे, ते वही रोखावी आपल्या हातात आहे, त्यामुळे हुंडा बंद करावी. सध्या तर ह्या अशा विवाह सोहळ्याची गरज आहे, कारण हुंडा बंदी हुंडा हे बंद करणं जरुरीच आहे. जसं लातूरला जी कहाणी घडलेली आहे त्या प्रकारचं इथे घडून या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी युवा सेनेनं पुढाकार घेतला. मंगळसूत्र, कपडे आणि संसार उपयोगी वस्तू युवा सेनेनं केलाय. आम्ही 11 जोडप्यांचा लग्न सोहळा आज विवाहबद्ध झाले. आज मराठवाड्यात 4 वर्ष झालं सातत्यानं दुष्काळ चालू आहे आणि शेतकरी आहे आत्महत्येला प्रवृत्त होऊन आत्महत्या करत आहे कर्जबाजारीपणामुळं. आम्ही त्या शेतकऱ्यांची आत्महत्या करू नये आणि आज बळीराजाला खऱ्या अर्थानं एक दिलासा देण्याची गरज आहे. आज समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदार भावनेतून आम्ही युवा सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीनं सामूहिक विवाह मेळाव्याचं आयोजन केलं आहे. 3 वर्षांपासून पडलेला दुष्काळ आणि यंदा चांगला हमीभाव मिळाला नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. अशात उपवर मुलींचं लग्न लावून देणं अवघड झालंय. त्यात हुंड्यासारख्या प्रथेनं मुलींच्या पालकांसमोर गंभीर प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळे असे सामूहिक विवाह सोहळे अधिकाधिक प्रमाणात घेण्याची गरज आहे. मात्र त्याहूनही अधिक गरज आहे ती हुंडा प्रथा बंद करण्याची. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.